जय भीम मी विजय निनगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड माझ्या महाराष्ट्रातील बांधवानो भगिनीनो आणि मातानो पुन्हा एकदा नमस्कार जय महाराष्ट्र जवळपास दर दोन तीन दिवसाआड मी आपल्यासमोर येतो आहे आज माझा तसा आपल्यासमोर येण्याचा काही विचार नव्हता मी मनात असं ठरवलं होतं की उद्या रविवार आहे एकतर रविवारी किंवा चौदा तारखेला आपला लॉकडाऊन एकवीस दिवसाचा त्याची मुदत पूर्ण होते त्या सुमारास आपल्याशी बोलावं पण आज आपल्याला सर्वांना कल्पना आहे की माननीय पंतप्रधानांनी सर्व देशातल्या सर्व म्हणजे आपल्या देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांची एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली ही आजची तिसरी का चौथी व्हिडिओ कॉन्फरन्स आहे पहिल्या प्रथम ह्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये माननीय पंतप्रधानांसह मी सुद्धा आणि काही राज्याचे मुख्यमंत्री हे तोंडावरती मास्क बांधून होते चित्र फार विचित्र होतं म्हणजे आजपर्यंत कोणी आमच्या तोंडावरती पट्ट्या लावण्याची हिंमत केलेली नाही कोणी आमचं तोंड बंद करू शकलेलं नाही ती हिंमत कोणातही नाही पण एका विषाणूनही आमच्या सगळ्यांच्याच तोंडावरती पट्ट्या बांधल्या गे गेल्या उत्तर कोणाकडेच नाही आहे काय करायचं हा मोठा प्रश्न आहेच आणि तिथून निघाल्यानंतर साहजिकच आहे चर्चा तर होणारच कारण मुख्यमंत्र्यांची परिषद व्हिडिओ कॉन्फरन्स देशाच्या पंतप्रधानांनी घेतली काय ठरलं काय होणार आणि मग मी विचार असा केला की उलटसुलट बातम्या येण्याच्यापेक्षा आपणच स्वतः तुमच्याशी बोलावं आणि तुम्हाला सांगावं की बाबा आपण काय करतो आहोत एकूणच जर का आपण बाहेर पाहिलं तर मला म्हणजे तुम्ही म्हणाल काय याला कळते की नाही परिस्थिती एवढी गंभीर आहे पण याला गाणं काय सुचतं एक गाण्याची जी ओढ आहे आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे आकाश तर पांघरलं आहे प्रत्यक्षात झोप उडालेली आहे सगळेजण शांत आपापल्या घरामध्ये काय करावं कळत नाही आहे चौदानंतर नंतर काय होणार कळत नाही आहे त्याच्यातच बातम्या येत आहेत की महाराष्ट्रामध्ये या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे हे तर दिसतंय आणि मी पुन्हा एकदा सांगतो याच्यात लपवण्यासारखं काही नाही आहे आपल्याकडे विशेषतः मुंबई आणि पुणे तुमच्या लक्षात असेल की सुरुवातच आपली पुण्यापासून झाली मुंब कारण मुंबई हा मोठा एक हा विमानतळ आहे संपूर्ण जगभरातनं इकडे प्रवासी येत जात असतात जगात जाण्यासाठी आणि जगातून येण्यासाठी हे एक प्रवेशद्वार आहे म्हणजे गेटवे ऑफ इंडिया जरी मुंबईमध्ये ते एक सिंबॉलिक जरी असलं तरी आजचं विमानतळ हे मोठे महाद्वार एक महाद्वार झालेलं आहे जगभरातून इकडे प्रवासी येतात जगभरात जाऊन आलेले पुन्हा इकडे या विमानतळावरती उतरतात आणि इथून मग अनेक ठिकाणी जात असतात त्याच्यामुळे साहजिक आहे की आपण जेव्हा तपासण्या सुरू केल्या त्या तपासणींच्या यादीमध्ये जे जे देश आपल्याला केंद्र सरकारकडनं दिले गेले होते त्यांच्या तपासण्या सुरू केल्या होत्या पण काही देश मात्र त्या यादीत नव्हते आणि त्यातून आलेले प्रवासी हे आले आणि मिसळले आता त्या चर्चेत वेळ नाही घालवायचा आपण सुरुवातच केली होती ती संचारबंदीपासून मॉल्स बंद केले हॉटेल्स वगैरे बंद करत 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 मग आपण लॉकडाऊनवरती आलो आता जे काही रुग्ण वाढत आहेत ही चिंतेची जरी बाब वाटत असली आणि ती चिंतेची आहेच पण एक लक्षात घ्या विशेषतः मुंबईमध्ये जिथे जिथे हे रुग्ण सापडले कोविड पॉझिटिव्ह ते विभाग आपण पन पूर्णपणे बंद केलेले सील बंद आतमध्ये येणं जाणं त्याला परवानगी नाही सुरुवातीला काही काळ तिथल्या नागरिकांची गैरसोय होते कारण अचानक ते सील झाल्यानंतर असं कोणी सांगू शकत नाही की आत्ताच्या आत्ता तुम्हाला कडीकुलपाट टाकतोय पण तसं करावं लागते मग धान्याचा पुरवठा असेल दुधाचा पुरवठा असेल भाजीचा पुरवठा असेल औषधं असतील त्यांची सोय आपण करतो आहे पण आत्ता हे जे काही रुग्ण वाढत आहेत त्याच्यात प्रामुख्याने जे आपण ज्याला कॅन्टोनमेंट एरिया म्हणतो जे सील बंद केलेले आहेत आणि आपण असं धरा की जणू काही तो एक भाग क्वारंटाईनसारखा केलेला आहे आणि मग जे रुग्ण आपल्याला सापडलेत ते आधी कोणाला भेटले होते नंतर किती जणांना भेटले ह्याची तपासणी की महापालिका त्यांच्या घरोघरी जाऊन करते याचाच अर्थ असा की गेल्या एक दोन दिवसापूर्वी मी आपल्याला सांगितलं होतं आता आपण समोरून रुग्ण येण्याची वाट नाही बघत आपण घरी जाऊन लक्षणं शोधतो हो आहोत आणि त्याची त्यांची टेस्ट करतो हो आहोत आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारणतः तेहतीस हजार म्हणजे ही सकाळची सकाळची संख्या आहे तेहतीस हजारच्या आसपास चाचण्या झालेल्या आहेत मुंबईमध्ये एकट्या मुंबईत जवळपास एकोणीस हजारच्या आसपास चाचण्या झाल्या आहेत आणि केवळ मुंबई पुरतं बोलायचं झालं तर ह्या एकोणीस हजार चाचण्यांमध्ये आजपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत साधारणतः एक हजार हे आपल्याला कोविड पॉझिटिव्ह सापडलेत ही संख्या आहे एक हजार आहे ह्या एका हजारामध्ये किमान पासष्ट ते सत्तर टक्के हे कोविड पॉझिटिव्ह जरी असले तरी एक गोष्ट थोडीशी धीराची आहे की त्यांच्यात अतिसौम्य किंवा सौम्य अशी लक्षणं आहेत साठ ते सत्तर टक्के साठ ते सत्तर टक्के हा आकडा सुद्धा लक्षात घेण्यासारखा आहे काही जणांना आता आपण हळूहळू घरी सोडतो आहे ज्यांना बरं होत आहेत त्यांची कोविड टेस्ट हे निगेटिव्ह येते किंबोना क्वारंटाईनमध्ये ज्यांना कोविड पॉझिटिव्ह आलेले नाहीत पण क्वारंटाईन केलेले आहेत त्यांनासुद्धा पुन्हा टेस्ट घेऊन निगेटिव्ह आल्यानंतर आपण घरी सोडतो आहे तोही आकडा मोठा आहे तीही संख्या मोठी आहे दुर्दैवाने ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्याबद्दल मी पुन्हा एकदा सांगतो की तोही ती संख्या थोडी आपल्या इकडे जास्त वाटते आणि त्याची ती आहे त्याचं कारण असं आहे मी पहिल्यापासून सांगतोय की रिस्क ग्रुप ज्याला म्हणतो आपण याच्यामध्ये क प्रकार असू की कोण कोणत्या प्रकारचे म्हणजे वयमानाप्रमाणे असेल मग तब्येती प्रकृतीमानाप्रमाणे असेल की कोणाला याचा अधिक धोका पोचू शकतो तर तो धोका हे साधारणतः साठपेक्षा अधिक ज्यांचं वयमान आहे ज्यांना केवळ कोविडच नव्हे कोरोनाच नव्हे तर आधीपासून काही त्यांना विका विकार आहेत मग हृदयविकार असेल रक्तदाब असेल मधुमेह असेल स्थूलपणा असेल किडनीचे काही आजार असतील त्यांच्यावरती हा प्रभाव हा जास्त गंभीर असा हा एक प्रभाव टाकतो आहे ह्याचा प्रभाव जास्त गंभीर असतो आणि त्याच्यातसुद्धा काही ठिकाणी असं आढळून आलेलं आहे की अगदी शेवटच्या टप्प्यात हे रुग्ण आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेत हे जर काही कोणी बघितलं तर दोन गोष्टी प्रामुख्याने मला आपल्याला सांगायच्या आहेत की एक तर आपण घराबाहेर पडू नका पडलात तर मास्क लावून बाहेर जा पडलात तर म्हणजे अगदी गरज असेल जीवनावश्यक काही गोष्टींची तर मी सुरुवातीला त्याचा उल्लेख केला की पंतप्रधानांसह मी सुद्धा आणि काही मुख्यमंत्री आणि इतर सुद्धा त्यांच्यासोबतचे जे काही टी व्हीवरती दिसत होते ते काही अधिकारी हे तोंडाला मास्क लावून होते हे आम्ही सुद्धा जबाबदारी घेतो खबरदारी घेतोय मग मा आपण मास्क लावून बाहेर पडल्यानंतर आपल्या घरातील जे कोणी आपले ज्येष्ठ हो, मी पुन्हा सांगतो आपले आई वडील आहेत इतरच कोणी आपले नातेवाईक आहेत त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्यापासून थोडे अंतर राहून राखून ते ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत त्यांना जपा त्यांच्यापर्यंत हा व्हायरस आपल्याला पोचू द्यायचा नाही ही खबरदारी आपणच घेऊ शकतो घरामध्येही घ्यायला पाहिजे सगळीकडेही घ्यायला पाहिजे आणि आता ही परिस्थिती सगळ्याच मुख्यमंत्र्यांच्या एकूण चर्चेवरनं आहे की जरी असं वाटत असलं की नियंत्रणात आहे तरी गाफील राहता येणार नाही अजिबात राहता येणार नाही याचं कारण आता या सोमवारी आपल्याला आपल्या राज्यात पहिला रुग्ण सापडून पाच आठवडे होतील पाच आठवडे होत होत्या त्या सोमवारी हा तसा कालावधी खूप मोठा आहे म्हणजे आपण हा जो कालावधी गुणाकाराचा आहे तो थोडा 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 का होईना पण जर आपण तो त्याची त्याचा वेग हा थोडासा मंद करण्यात तरी मंद राखण्यात आत्तापर्यंत यश आलेलं आहे मला हे मंद राखण्यामध्ये स्वारस्य नाही मला तो शून्य आणायचा आहे शून्यावरती आणायचं आहे एक सुद्धा रुग्ण यापुढे वाढता का नये आता जे रुग्ण सापडत आहेत ते पहिले जे काही कळत नकळत आलेले आहेत आणि त्यांच्यापासून जो प्रादुर्भाव झालेला आहे पुढे ती लक्षणं आता या गेल्या पंधरावीस दिवसात दिसले आहेत आणि आणखीन काही अठध्या दिवसात दिसणार आहेत आपण घरोघरी जाऊन जी चाचणी करतोय आणि जे आपल्याला रुग्ण ज्यांच्यात काही लक्षणं नसली तरीसुद्धा कोविड पॉझिटिव्ह मिळत आहेत म्हणजे आपण त्यांच्यापासून पुढे जे संक्रमित होणारी जी काही साखळी होती ती किमान आपल्या निदर्शनास बाबत तर मी असं म्हणेन ती आपण तोडलेली आहे ती तोडतो आहोत तोडायला वेळ लागेल तोडायला वेळ लागेल कारण हे जगभरचं मोठं एक संकट आहे कोणीच कोणाच्या मदतीला जाऊ शकत नाही हे सगळेजण आपण बघतो आहोत मग काय करायचं कसं करायचं मला आज त्या कॉन्फरन्समध्ये व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना म्हणजे मला पहिल्या प्रथम आपलं मत मांडण्याची संधी दिली गे गेली मी त्यांना ही सगळी परिस्थिती सांगितली आणि नंतर मी बोललो की माझं तरी मत असं आहे की चौदा तारखेनंतर माझ्या महाराष्ट्रामध्ये मा तरी मी लॉकडाऊन लॉकडाऊन कायम ठेवणार लॉकडाऊन कायम ठेवणार कारण मुंबईमध्ये पुण्यामध्ये इतर ठिकाणीसुद्धा आजसुद्धा मी असं मानतो आहे की खूप लक्ष देण्याची गरज आहे लॉकडाऊन कायम जरी ठेवला तरी आता आपल्याला एकूण परिस्थितीचं गांभीर्य कळलेलं आहे काय नेमकं करावं ते लक्षात आलेलं आहे आजपर्यंत ह्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा आपण शेतीच्या कामावरती कुठलेही निर्बंध आणलेले नाहीत कृषीविषयक ज जी काही कामं आहेत ती चालू आहेत शेतीच्या मालाला म्हणजे मा पीक असेल इतर काही अवजारं असतील बी बियाणं असेल खत असतील काही असेल, का असेल? त्याला कुठेही आपण बंद केलेलं नाही आणि ते आता यापुढे सुद्धा होणार नाही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा त्यांची वाहतुकी चालूच ठेवलेली आणि ते चालूच राहणार त्याच्या ती कुठे बंद होणार नाही पण चौदा तारखेनंतर अजून हा लॉकडाऊन चौदा तारखेनंतरचं मी तुम्हाला सांगतोय आणि ते एवढ्यासाठी सांगतोय की कुठेही मला गोंधळ नको आहे माझ्या महाराष्ट्राने फारच छान धैर्य दाखवलेले हिंमत दाखवलेला दाखवलेली आहे एखाद्या वीराप्रमाणे याच्या ह्या संकटाचा सामना करतायत धिरोदात आहे महाराष्ट्र धिरोदात्ता आहे नेहमी आपण असं मानतो आणि आहे की जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा हा आपला महाराष्ट्र देशालाच नव्हे तर जगाला दिशा दाखवतो संकट कोणतेही असो तो देश देशाला दिशा दाखवत असतो तोच हा आपला महाराष्ट्र आज संपूर्ण जगावरती संकट आले आपला महाराष्ट्र हा देशाला आणि जगाला दिशा दाखवण्याचं काम याही संकटात करणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेही गडबडून गोंधळून जाऊ नका ही जी काय थोडीशी आपल्यावरती बंधन आले थोडीशी आणि बरीच चालेल मला माहिती आहे ही कि किती लवकर जातील कुठपर्यंत चालणार बाबा हे अनेक अनेक जण प्रश्न ठीक आहे हो तुम्ही चौदा तारखेपर्यंत केलात त्याच्या पुढे वाढवतात कितीपर्यंत कधीपर्यंत चालेल हे आपल्या हातामध्ये आपण जर का ही शिस्त अत्यंत व्यवस्थितपणाने पाळली आणि ही जी साखळी आहे विषाणूची साखळी आहे ही जर का तिथल्या तिथे तोडली तर मग आपणच लवकर त्या एका शृंखलेतून म्हणजे त्या साखळ दंडातून लवकर बाहेर पडू ही जी त्याची साखळी त्याला चेन म्हणतात मी साखळी म्हणतो आणि आपलं धैर्य आहे हे त्या साखळ दंडाला तोडणार आहे हे धैर्य आहे आपलं या साखळ दंडातून आपणच आपली लवकरात लवकर मुक्तता करून घेऊ शकतो आणि मग पुढे काय करायचं चौदा नंतर तीस एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन राहील पण चौदा नंतर साधारणतः काय करणार ह्याच्या व्यवस्थित सूचना मग विद्यापीठाच्या परीक्षा आल्या शाळांच्या परीक्षा आल्या हे ह्या ह्याच्यावरती काम सुरू आहे उद्योगधंद्यांच्या बाबतीत सुद्धा उद्योगधंदे सुरू होणार की नाहीत झाले तर नेमके कोणते होणार कधी होणार मजूर काय करणार या सगळ्यांची उत्तरं ही तुम्हाला मी चौदा तारखेपर्यंत देणार आहे कारण त्याच्यावरती आपलं काम सुरू आहे मी पुन्हा एकदा सांगतो की आत्ता असं अचानक तुमच्यासमोर येण्याचं माझ्या मनात काही नव्हतं पण एकूणच उलटसुलट बातम्या ऐवजी मला असं वाटलं की तुमचा मुख्यमंत्री म्हणून मला हे सांगणं माझं कर्तव्य आहे आणि त्यासाठी म्हणून मी तुमच्यासमोर आलेलो आहे आजपर्यंत जसं आपण एक धैर्य दाखवलं आणि माझ्यावरती विश्वास दाखवला माझ्यावरती म्हणजे आपल्या सरकारवरती आज हे सुद्धा मी एक बघितलं की संपूर्ण देशात वेगवेगळ्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत पण सगळेजण सगळेजणं राजकारण बाजूला ठेवून आज एकवटलेले आहेत सगळेजण मोदीजींच्या सोबत आहेत मोदीजी आपल्यासोबत आहेत सगळेजणं सगळे राज्य सरकार सरकार जे आहेत ती केंद्र सरकारच्या सोबत आहेत केंद्र सरकार आपल्यासोबत आहे केंद्र आपल्याला काय हवं नको हो ते विचारते म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीने हे काम चालू आहे ह्याच्यामध्ये मला कुठेही वितुष्ट नको आहे मी सर्वांनाच सांगतोय की आपल्याला आता राजकारण करण्याची वेळ नाही राजकारण तर आयुष्यभर आयुष्यालाच म्हणजे आपल्या पाचवीलाच पुजलेलं आहे किती काळ राजकारण करणार आणि आयुष्यात दुसरं केलं तरी काय आणि तो जो काय एक प्रसंग आहे हा जो एक प्रसंग आहे आणि तो जो एक विषय आहे राजकारण ह्या ह्या भानगडीत मला राजकारण नकोय ही राजकारणं पक्षीय राजकारण ही इथल्या इथे थांबली पाहिजेत जे चित्र जे वातावरण मी गेले दोन तीन वेळेला ह्या पंतप्रधानांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये बघतोय हे जर का असंच राहिलं ही एकजूट अशीच राहिली आणि ती केवळ आत्ताच नाही तर सदा सर्वदा राहिली तर आपला देश या करोनाच्या संकटावर तर मात करेलच नक्कीच करेल ते करणारच आपला महाराष्ट्र तर नक्कीच करेल इतरही राज्य करतायत पण आपला देश ही जगातली महासत्ता बनू शकते नक्कीच बनू शकते झालं ना आता वेळ झाली का ब्रेकची भेटूयात थोड्या वेळाने तोपर्यंत जय भीम पाहत सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा